शेतकऱ्यांच्या दृढ विश्वासास पात्र भेंडवळची घटमांडणी करण्यात आली आहे. वर्षभराची पाऊस, आपत्ती, राजकीय, संरक्षक व इतर विषयांवर भाकीत वर्तविण्यात येत असलेली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येत असते. तर या मांडणीचे आज सकाळी निरीक्षण करून या मांडणीचे भाकीत वर्तविण्यात आले. या मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी जिल्ह्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. भेंडवळ येथील वाघ कुटुंबियातील 11वी पिढी ही मांडणी करून भाकीत वर्तवितात. पुंजाजी महाराजांच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी गावानजीकच्या शेतात पाणी भरलेल्या मातीच्या घटाची मांडणी केल्या जाते. या घटाभोवती सांडोळी, कुरडी, अनारसा, करंजी या खाद्यपदार्थासोबतच सर्व धान्य टाकली जातात. या मांडलेल्या घटमध्ये खाद्यपदार्थ व धान्याचे आजच्या दिवशी सकाळी निरीक्षण करून येणाऱ्या वर्षाचे पाऊस, हवामान, नैसर्गिक आपत्ती, राजकीय परिस्थिती याबाबत भाकीत वर्तविण्यात आले. चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पिकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताडे म्हणते, तरी वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही भेंडवळचे महत्व कमी झालेले नाही. अक्षय तृतीयेला या गावात विदर्भ, खानदेशासह अनेक भागातून शेतकरी मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशीची पहाटेची वाट पाहतात. शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. मांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येतो. पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे. रामचंद्र वाघ यांनी सुमारे 1650 साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली असे सांगण्यात येते. गावाच्या पारावरील हनुमान मंदिराच्या परिसरात आणि गावातील पूर्वेच्या शेतात अशा दोन ठिकाणी घटमांडणी केली जाते. पारावरची घटमांडणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तर शेतातील मांडणी अक्षय तृतीयेला होते. दोन्ही मांडणीचा अंदाज एकाच दिवशी अर्थातच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सांगण्यात येतो. आज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज वगैरेंनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशीच्या तशी घटमांडणी करून जोपासली आहे. ही घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे बी बियाणे कंपन्यांनीही बिझनेससाठी येथे गर्दी करतात. तर या घटमांडणीमध्ये पाऊस समाधानकारक पद्धतीचा राहील, कुठे जास्त व कुठे कमी व सर्वच पिके ही मेघम म्हणजेच सर्वसाधारण चांगल्या पद्धतीने राहतील. आरआरसी न्यूज करिता सिद्धार्थ गावंडे. भाकीत या वर्षीच 2018 अक्षय तृतीयेचं भाकीत याप्रमाणे. पिकाची परिस्थिती जी आहे सर्वसाधारण पीक परिस्थिती राहील. चांगल्या प्रकारचं पीक, एकदम चांगल्या प्रकारचं पीक कुठल्याही प्रकारचं असं वर्तवलं जात नाही. आणि तसंच पावसाची जी परिस्थिती आहे, पावसाची परिस्थितीसुद्धा सर्वसाधारण आहे. कारण दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल असं कुठलेही दिसत नाही. म्हणजे चांगल्या प्रकारचं एकूण पीक येईल सर्वसाधारण. आणि पहिला महिना जो आहे तो थोडा कमी अधिक आहे, दुसरा महिना जो आहे कमी अधिक म्हणजे सार्वत्रिक पेर होईल असं सांगता येत नाही. कारण कुठे पेर होईल, त्याच्यानंतर कुठे 15 दिवसानंतर होईल, अशा प्रकारची पहिल्या महिन्यातली परिस्थिती राहील. परंतु दुसरा महिना जो आहे तो ठीक राहील, तिसरा महिनासुद्धा ठीक आहे, आणि चौथ्या महिन्यातसुद्धा थोडा कमी प्रमाणात पाऊस दाखवते. त्यामुळे चौथ्या महिन्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी होईल तिकडे मात्र पिकाचा थोडाफार फटका बसू शकतो. आणि अवकाळी पाऊस आहे तर ज्या काही भागात अवकाळी पाऊस जास्त होईल आणि ज्या भागात जास्त पाऊस होईल त्या भागात पिकाचे नुकसानसुद्धा होऊ शकते. आणि एकूण जर परिस्थिती पाहिली तर सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील. आणि बाकीचे जे चारा पाणी हे सुद्धा ठीक राहील. देशाची आर्थिक परिस्थिती आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारची राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची,
की संरक्षणविषयी तर देशाचं संरक्षण खातंसुद्धा मजबूत राहील. या उभ्या महाराष्ट्रामध्ये वर्षभरात पीक परिस्थिती कशी राहील, या ठिकाणची राजकीय परिस्थिती कशी राहील, या बाबतीमध्ये भेंडवळची मागणी ही वर्षानुवर्ष लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात आणि या मांडणीचं महत्त्व समजून घेतात. हे 450 वर्ष जुनी चंद्रभान महाराजांनी ही व्यवस्था जी आहे ही विद्या आपल्या सर्व शेतकऱ्या बांधवांसाठी हितासाठी इजाद केली आहे आणि त्याचा परिणाम असा की याच्यावर मोठ्या लाखोच्या संख्येनं शेतकरी विश्वास ठेवतात आणि त्याचे अनुभवसुद्धा त्यांना आलेले आहेत की या भेंडवळच्या मांडणीमध्ये जे कोणतं धान्य आहे त्याची वर्षभरामध्ये पीक परिस्थिती कशी राहील यावर त्यांचा सुतोवाच आपल्या सर्वांना होत असते आणि या भेंडवळच्या मांडणीवरूनच आपण काय पेरावं, किती पेरावं याच्या बाबतीत कोणतं वाहन आणावं हे शेतकरी बांधव ठरवित असतात आणि परिसरातीलच नव्हे तर विदर्भामध्ये खास करून या भेंडवळची जी मांडणी होते याच्यावर मोठ्या संख्येनं लोकांचा या ठिकाणी अंमलबजावणी करत असतात. आज या वर्षभरामध्ये पीक परिस्थिती चांगली दाखवलेली आहे, बरी दाखवलेली आहे काही पिकांची आणि जेणेकरून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यावर्षी शासनाच्या सुद्धा मोठ्या योजना होत्या, त्या योजनांचा सुद्धा लाभ मग जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेचा परिणाम या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता जाणवतो आहे. जेणेकरून पावसाळ्यामध्ये आता पाऊस पडल्यानंतर या भागाच्या पाण्याची पातळी वाढल्याशिवाय आता राहणार नाही आणि अनेक ठिकाणी त्याचा लाभ मागच्या वर्षीसुद्धा झाला पण या एकंदरीत योजनांचा लाभ त्याचबरोबर या भेंडवळच्या मांडणींमुळे जो झालेला सुतोवाच एकंदरीत शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाने आखलेल्या योजना या तिघांचा परिणाम जर एकत्र आला तर यावेळेस शेतकरी भेंडोळ या गावात कुंजाजी महाराज यांच्या 3 पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आज इथं पहाटेपासूनच राज्यभरातून शेतकरी आलेले होते. आपल्या पीक पाण्याची पिकाची जे भाकीत केल्या जाते यांना हे भाकीत ऐकण्यासाठी सर्वांची उत्सुकता लागलेली होती आणि या घटमांडणीमध्ये 17 हे धान्य ठेवलेले होते आणि याच्या भाकीत असे केलेले आहे की सर्व पीक हे सर्वसाधारण पद्धतीचे राहील आणि देशाचा राजा हा सुद्धा कायम राहील. RRC न्यूजकरिता सिद्धार्थ गावंडे, शेगाव.